जयशिराय मित्रांनो मराठा युट्युब मी आकाशवाग आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आपण आजचा व्हिडिओ सुनील मोरे या बाबाच्या कमेंटस घेऊन आलेला आहे या याबाबनं आपल्याला कमेंट केली होती की मला काय परवा कशाची भीती अशा प्रकारचे सॉंग आहे ते साँगर व्हिडिओ एडिटिंग करत त्यामुळे मित्रांनो आज आपण या सॉंग व्हिडिओ एडिंग केलेली आहे तर व्हिडिओ एकदम कथानागिरी झालेलं आहे आणि व्हिडिओमध्ये आपण जे काही मटेरियल वापरले ते मटेरियल मी तुम्हाला मध्ये फ्रीमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे तर आपण डिस्क्रिप्शन मध्ये दोन सर्व मटेरियल फ्रीमध्ये यूज करू शकता आपल्या मटेरियलला कोणताही प्रकारचा पासवर्ड लावलेला नसतो जर तुम्हाला डिस्क्रिप्शन मधून बिटमा पोडलिंग लिंगायचं की ने था था चैनल चैनल लिंक इम्पोर्ट करण्याचा प्रॉब्लेम आला तर आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायची मी मी चॅनलवर ते लिंक दिलेले असतात तिथून जाऊन तुम्ही एकदम साध्या आणि सोप्या स्टेपमध्ये इम्पोर्ट करून घेऊ शकता टेलिग्राम चॅनल नाव आहे मार्टे एडब्ल्यू तुम्हाला वर्ती स्क्रीनवर पाहिजे असेल त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल आणि तुम्ही मित्रांनो चॅनलवर फर्स्ट टाईम आला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर अशा प्रकारे मार्टमधून व्हिडिओ शिकवलं जाते त्यासाठी मित्रांनो चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ तुम्ही आतापर्यंत लाईक केले असेल तर तु व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आणि मित्रांनो हा व्हिडिओ प्रिओ पाहिल्यानंतर प्रिव्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की करावा आणि समज व्हिडिओ कोणत्या टॉपिक पाहिजे ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि मित्रांनो तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून ज्या कमेंट सांगत असता की या सॉंग वर व्हिडिओ करा या सॉंग वर व्हिडिओ करा हे कमेंट मी घेऊन येत चाललं पण मित्रांनो ज्या काही कमेंट आपण येत असतात ते मी एक एक करून मी ते घेत असतो आणि एखादा जो आपली जी कमेंट आहे ती थोडीफार लेट होऊ शकते कारण मित्रांनो व्हिडिओ एडिट करणे थोडे अवघड असते त्यामुळे मित्रांनो जी आपली कमेंट आहे ती येईल पण थोडे अंतरांतर दिवसांनी म्हणजे एक दोन दिवसाचा थोडा डिफरंट असेल त्यासाठी मित्रांनो लक्षात ठेवायचे की जे तुम्ही कमेंट कराल त्यावर व्हिडिओ तयार होऊन येईल पण थोडा टाईम लागेल त्यासाठी मित्रांनो तुम्ही कमेंट करा आणि कमेंटमध्ये जे काही सॉंग असतील ते सॉंग सुद्धा मला जे सांगा त्या सॉंगवर मी व्हिडिओ एडिटिंग तयार करेल तर मित्रांनो आपण जे काही व्हिडिओचा प्रियो इथे पाहणार आहोत ते प्रिओ तुम्हाला हवा असेल तर आपल्या इंस्टाग्रामला फॉलो करा मी इंस्टाग्रामवरती सर्व प्रिओ अपलोड करत असतो इंस्टाग्रामची डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल नावरती स्क्रीनवर पाहायला मिळत असेल चला तर मित्रांनो जास्त बडबड नाही करता आपण आपल्या व्हिडिओचा प्रियो पाहूया लगेच व्हिडिओ एडिटिंग कशी करायची पाहायला पण लगेच सुरुवात करून घेऊया काय माझे तुम्ही है हमारा और अभी तो रुको क्लाइमेक्स अभी बाकी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मित्रांनो मी तुम्हाला जी बिटमा पोड लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून ती इम्पोर्ट करून घ्या ती इम्पोर्ट केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळून जाईल इथे मित्रांनो मी तुम्हाला इथे पाच ग्रुप दिलेले आहे पण मित्रांनो मी तुम्हाला इथे तीन ग्रुपला इथे नाव दिलेलं आहे तर मित्रांनो ही तिन्हीच ग्रुप आपल्या इथे एडिट करावं लागणार आहे तर मित्रांनो आपल्याला पहिल्या ग्रुपवर इथे क्लिक करायचे आहे एडिट ग्रुपवर क्लिक करायचे त्यानंतर परत एक ग्रुप पाहायला त्यावर क्लिक करायचे एडिट ग्रुपवर क्लिक करायचे आहे त्यानंतर इथे फोटो ऑप्शन मिळत आहे त्यावर क्लिक करायचे कलर फिलवर क्लिक करायचे आहे या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे आणि ज्या फोटोमध्ये तुम्ही मटेरियल ठेवले असेल ते फोटोवर आपल्याला ते ओपन करून घ्यायचे ते ओपन केलं त्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे कोणताही फोटो इथे घेऊन घ्यायचा बाग मित्रांनो हा जो फोटो इथे मी प्लस वर क्लिक करून घेतो ते ॲड केल्यानंतर अशा प्रकारे ऍड होऊन जाईल आणि जर व्यवस्थित ऍड होत नसेल तर मोहन ट्रान्सफर क्लिक करून आपल्याला व्यवस्थित इथे ऍड करून घ्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला बॅग घेऊन जायचं आहे आणि ते दुसरा ग्रुप आहे त्यावर क्लिक करायचे आहे एडिट ग्रुपवर क्लिक करायचं परत ग्रुप त्यावर क्लिक करून परत इथे एडिट ग्रुप क्लिक करायचा आहे फोटो क्लिक करायचा कलर फिल्डवर क्लिक करून मित्रांनो परत इथे एक फोटो आपल्या इथे ॲड करून घ्यायचा मित्रांनो आपण दुसरा फोटो ॲड करून घेऊया तर अशा प्रकारे प्लस वर करून मित्रांनो हा फोटो इथे ॲड करून घ्यायचं आहे अशा प्रकारे व्यवस्थित ॲड झालेला आहे त्यानंतर इथे बॅग घ्यायचं आहे परत मित्रांनो आपल्याला जो तिसरा ग्रुप आहे त्यावर क्लिक करायचा आहे एडिट ग्रुपवर क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो इथे आपल्याला चार फोटो इथे ॲड करावा लागणार आहे तर मित्रांनो जो पहिला फोटो आहे सिम्पल त्यावर क्लिक करायचा आहे कलर पिलो क्लिक करायचे आहे ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि आपल्याला दुसरा फोटो इथे घेऊन घ्यायचा आहे आणि प्लस करून ॲड करून घ्यायचे आहे फोटो व्यवस्थित सेट होत नसेल तर मग क्लिक करून अशा प्रकारे खालच्या साईडला इथे ओढून घ्यायचं आहे व्यवस्थित त्यानंतर आपल्याला परत इथे बॅग यायची आहे आणि दुसरा फोटो त्यावर क्लिक करून कदावर फिल्वर क्लिक करून मित्रांनो आपल्याला परत दुसरा फोटो हे ॲड करून घ्यायचा आहे तर प्लस वर क्लिक करून मी ते ॲड केलेलं आहे त्यानंतर परत मित्रांनो समोर यायचे आहेत अशा प्रकारे मित्रांनो हे जोनी लेअर आहे हे सुद्धा आपल्या तिथे ॲड करून घ्यायचं आहे आणि ते बॅग घेऊन जायचे आहे परत स्टार्टला यायचे प्लस वर क्लिक करायचं आहे मेडिओ क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो मी तुम्हाला एक बॅकग्राऊंड फोटो दिलेला आहे तुम्ही मित्रांनो तो आपल्याला ते ॲड करून घ्यायचे आहेत बघ मित्रांनो अशा प्रकारे हा जो फोटो पाहाय मिळेल तो आपल्याला ते घेऊन घ्यायचा आहे वरती तीन डॉट क्लिक करून फिल कॉम्पिटिशन एरियावर क्लिक करून घ्यायचे आहे त्यानंतर मित्रांनो हा जो फोटो आहे तर आपल्याला सात पॉईंट सतरा सेकंदापर्यंत आपल्याला अशा प्रकारे ते वाढून घ्यायचं आहे त्यानंतर थोडी बॅग घ्यायचे आहे आणि मित्रांनो आपलं थोडी समोर यायचे आहे या ऑप्शनवर क्लिक करून मित्रांनो आपल्याला इथे थोड्या ॲड वेयची इथे घेऊन घ्यायचे आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला समोर यायचं आहे इथे प्लसवर क्लिक करायचं आहे मीडियावर क्लिक करायचे आहे आणि इथून समोर मित्रांनो आपले जे सर्व फोटो इथे फुल स्क्रीनमध्ये इथे ॲड करत जायचे आहे तर मित्रांनो फुल स्क्रीनमध्ये ॲड कसे करायचे इथे सांगून देतो बघा अशा प्रकारे फोटो घ्यायचा आहे वरती तीन डॉटवर क्लिक करून फिल कॉम्पिटिशन एरियावर क्लिक करायचे आहे अशा प्रकारे फुल स्क्रीनमध्ये करायचे आहे आणि तीव्र क्लिकून समजा भाग इथे कट करायचा अशा प्रकारे मित्रांनो सर्व जे फोटो फुल स्क्रीनमध्ये ऍड करत जायचे आणि इथे समोर आल्यानंतर हा जो मोठा फोटो तुम्हाला इथे पाय मिळून जाईल तर मित्रांनो हा मोठा फोटो आपल्या इथे प्लस इथे क्लिकूनड करून घ्यायचा आहे कोणताही आपल्याला इथे ऍड करायचा आहे पण मित्रांनो आपला जो फोटो आहे आपल्याला फोर पॉईंट फाईव्ह रूषून लागेल तर बघा हा जो फोर पॉईंट फाईव्ह मधला आहे तर मित्रांनो हा जो फोटो आपल्याला सत्तावीस सेकंदापर्यंत इथे वाढून घ्यायचा आहे मग ट्रान्सपोर्ट क्लिक करायचं झुमवर क्लिक करायची याची साईज आपल्याला सातशेपर्यंत करून घ्यायची आहे तर बघा मित्रांनो याची जी साईज आहे मी सातशेपर्यंत ते करून घेतो तर बघा अशा प्रकारे जे सिंपल सातशेपर्यंत ते करून घ्यायचे आहे त्यानंतर मित्रांनो समोर स्वतःचे जे फोटो आहे ते आपलं स्क्रीनमध्ये ॲड करून घ्यायचे आहे तर अशा प्रकारे मित्रांनो जे सर्व फोटो आहे फुल स्क्रीनमध्ये ॲड करून घ्यायचे ते मित्रांनो एकदा सर्व जे फोटो आहे स्क्रीनमध्ये एकदा ॲड करून घेतो आणि समोरची एडिटिंग कशी करायची सांगायला परत सुरुवात करून घेतो बघा मित्रांनो अशा प्रकारे आपले सर्व फोटो आहेत ते ॲड करून घ्यायचे ते ॲड केल्यानंतर मित्रांनो आपण जिथून फोटो ॲड केले तिथपर्यंत आपल्याला ते घेऊन जायचं आहे प्लसवर क्लिक करायचे आहे क्लिक करायचे आहे आणि मित्रांनो मी तुम्हाला दिलदार एक टिक्स पेज दिलेली आहे ती इथे घेऊन घ्यायच्या आहे त्यानंतर मोठा ट्रान्सपोर्ट क्लिक करायचे आणि ही जी दिलदार पेंज जी आपल्या या साईटला इथे ॲड करून आहे बघा सेंटरला इथे ॲड करून घ्यायचे आहे त्यानंतर पूर्ण व्हिडिओ आपल्याला ते शेवटी यायचे थोडी बॅग घ्यायची या ऑप्शन पूर्ण व्हिडिओ लिहून घ्यायची आहे इथे मोठ ट्रान्सपोर्ट क्लिक करायचे आहे क्लिक करायचे सॉरी मित्रांनो आपल्याला ई क्लिक करायचा आहे क्लिक करायचे आहे मोहन अन इथे क्लिक करून घ्यायचे आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला ते प्लस साईज ऑप्शन पाहत त्यावर क्लिक करून आपल्याला इथे प्लस स्टँडर्ड सेटिंगवर क्लिक करून घ्यायचे आहे त्यानंतर अशा प्रकारे इथे हलताना इथे पाहायला इथे मिळून जाईल तर मित्रांनो थोडी आपली जी पेन जी आहे ते आपल्या वरच्या साईजला घेऊन घ्यायची आहे थोडी अशा प्रकारे आणि अशा प्रकारे आपल्याला ही जी पेन जी आहे तिथे हलताना इथे पाहायला मिळून जाईल त्यानंतर मित्रांनो थोडी बॅग घ्यायच्या आहे आणि व्हिडिओच्या स्टार्टला इथे येऊन जायचे आहे आणि आपल्याला बॉर्डर ॲड करण्यासाठी मित्रांनो आपला प्लसवर क्लिक करायचे आहे इथून कोणताही स्टेप घ्यायचा आहे आणि ते बॉर्डर शार्टवर क्लिक करायचं आहे स्ट्रोक एनेबल करून मित्रांनो याचा जो कलर आहे तुम्हाला जी बॉर्डर इथे असेल व्हाईट असेल किंवा ब्लॅक कोणती असेल ती घेऊन घ्यायची आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला हा जो कलर व्हाईट घेतल्यानंतर आपल्याला जे स्ट्रोक आहे ते आपल्याला दहा पर्यंत करून घ्यायचे आहे त्यानंतर मित्रांनो वरती तीन डॉट डॉट वर क्लिक करून स्टेट टू कॉम्पिटिशन एरियावर आपल्याला ते क्लिक करून आहे त्यानंतर कलर फिलवर क्लिक करायचं आहे या ऑप्शनवर क्लिक करायचा आहे आणि मित्रांनो हा जो कलर आहे पूर्णपणे आपल्याला ती इ करून टाकायचा आणि बरोबर क्लिक करायचं आहे तर बघा अशा प्रकारे बॉर्डर इथे व्यवस्थित ॲड होऊन जाईल त्यानंतर पूर्ण ओडिओच्या आपल्याला ते शेवटी यायचे आहे आणि थोडी बॅग यायच्या ऑप्शनकडून पूर्ण ऑडिओलापती लिहून घ्यायचे आहे परत मित्रांनो आपल्याला ते स्टार्टला येऊन जायचं आहे स्टार्टला आल्यानंतर मित्रांनो आपल्याला ते प्लसवर क्लिक करायचं आहे मेडिओ क्लिक करायची आहे आणि तुम्ही तुमच्या चॅनलचं जो लोबो तयार केले असेल ते लोबो इथे ॲड करून घ्यायचा आहे ते मित्रांनो मी माझ्या चॅनलचं ते लोबो तयार केलेला मित्रांनो मी लगेच ॲड करून घेतो बघा अशा प्रकारे आहे साधा सिम्पल पल तर क्लिक करून इथे ॲड करून घ्यायचं आहे मग ट्रान्सवर क्लिक करून झुमवर क्लिक करून याची साईज आहे ते आपल्याला थोडी कमी करून घ्यायची म्हणजे आपला लोबो जास्त मोठा दिसणार नाही आणि व्यवस्थित दिसून जाईल त्यानंतर ऑप्शनवर क्लिक आहे आणि ज्या ठिकाणी तुम्हाला लोबो ॲड करायचा असेल त्या ठिकाणी तुम्ही इथे ॲड करून घेऊ शकता तर वरती मी या ठिकाणी इथे ॲड करून घेतो त्यानंतर पूर्ण व्हिडिओची आपल्याला ते शेवटी यायची आहे थोडे बॅग घ्यायचे या ऑप्शन क्लिक पूर्ण व्हिडिओ लिहून घ्यायचे आहे तर बघा अशा प्रकारे आपले जे सर्व मटेरियल तर आपण ॲड करून घेतलेलं आहे त्यानंतर ते बॅग यायचे आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला से की पॅड पोर्ट लिंग पाहिम त्यावर करून ती इम्पोर्ट करून घ्या ती इम्पोर्ट केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला इथे चार फोटोला ते पीड दिलेला पायल म्हणून जाईल ते शेवटच्या फोटोचं जे इपेट आहे आता पहिला कॉपी करायचं आहे त्यासाठी फोटो क्लिक करायचे आहे इपेटवर क्लिक करायचे आहे तीन डॉटवर क्लिक करून आपल्याला कॉपी पेड क्लिक करून घ्यायचं आहे आणि ते बॅग घेऊन जायचे आहे बॅग आल्यानंतर परत मित्रांनो आपल्याला बिटमा पोड म्हणून जायचं आहे बिटमा पोनमध्ये गेल्यानंतर मित्रांनो मी तुम्हाला जे बॅकग्राऊंडला इमेज ॲड करायला सांगितलं होतं स्टार्टला तर त्यावर आपला हा जो इपीड ते पेस्ट करून टाकायचा आहे बघ हा जो इपे फोटो पाहून त्यावर क्लिक करायचा आहे इपेट क्लिक करायचं आहे तीन डोळ्या डोकं पेस्ट इपेट क्लिक करून घ्यायचं आहे फक्त या एकाच फोटोला हा इपीट इथे पेस्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला ते बॅग घेऊन जायचे आहे बॅग आल्यानंतर परत मित्रांनो आपलं सेक की जायचं आहे आणि पहिला फोटो तो जो जी आहे ते आपल्याला ते कॉपी करून घ्यायचं आहे त्यासाठी मित्रांनो आपण फोटो क्लिक करून हा जी इथे कॉपी ते करून घेतलेला आहे त्यानंतर इथे बॅग घ्यायचं आहे परत बिटमा पोड जायचं आहे बिटमा पोर्टमध्ये गेल्यानंतर मित्रांनो जो पहिला फोटो आपण इथे ॲड केलेला आहे तिथपर्यंत आपल्याला ते येऊन जायचं आहे प जो पहिला फोटो आहे सिम्पल त्यावर आपल्याला ते क्लिक करायचे आहे इपेटो क्लिक करायचे आणि तीन डॉट वरून पेस्ट इपेड क्लिक करून घ्यायचं आहे तर मित्रांनो हा जी पी आपल्याला कसा ॲड करायचा तुम्हाला ते सांगून देतो जो पहिला फोटो आपण इपीड पेस्ट केलेला आहे तर आपला दुसरा फोटो सोडायचा आहे तिसऱ्या फोटोला हा इपीड इथे पेस्ट करायचा आहे म्हणजे मित्रांनो एक फोटो सोडून हा एपीड इथे पेस्ट करत जायचा आहे शोटपर्यंत फक्त जो मोठा फोटो तुम्हाला इथे पाहायला मिळत आहे हा तर हा मोठा फोटो सोडून द्यायचा आहे आणि बाकीच्या सर्व फोटोला एक फोटो सोडून हा इपीड इथे पेस्ट करत जायचा आहे त्यानंतर इथे बॅग घ्यायचे आहे पर ना दुन ना दुन ते परत ते की पीट म्हणून जायचे आहे से की गेल्यानंतर मित्रांनो दोन नंबरच्या फोटोचं की आहे ते आपल्याला तो कॉपी करून घ्यायचा आहे तो कॉपी केल्यानंतर आपल्याला ते बॅग येऊन जायचं आहे आणि परत मित्रांनो आपल्याला बिटमा पॉईंटमधून जायचं आहे भिटा पोर्टमध्ये गेल्यानंतर मित्रांनो समोर आपल्याला येऊन जायचे जिथून फोटो आपण ॲड केले तिथपर्यंत त्यानंतर मित्रांनो मी, मी तुम्हाला जे जे फोटो थी, थी, ते सोडायचे सांगितले होते ते फोटोला हा ईपीट इथे पेस्ट करून टाकायचा बघा दोन नंबर आपण सोडले होता त्यावर क्लिक करायचा ईपेडवर क्लिक करून तीन करून पेस्ट इपेड क्लिक करून घ्यायच्या अशा प्रकारे मित्रांनो शेवटपर्यंत जे 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 फोटो सोडलेले आहेत त्या सर्व फोटोला हा ईपीटी ते पेस्ट करून टाकायचा फक्त जो मोठा फोटो आहे ती सोडून द्यायचा आहे त्यानंतर ते बॅग येऊन जायचे असे की पेपन जायचे आणि शेवटचे फोटो सॉरी मित्रांनो तीन नंबरच्या फोटोचं जी ईपीड आहे तो आपल्याला तो कॉपी करून घ्यायचं आहे तर बघा तीन नंबरच्या फोटोचं ई मी ते कॉपी करून घेतलेलं आहे ते कॉपी केल्यानंतर परत बॅग घेऊन जायचे आणि मित्रांनो बिटमा पोलमध्ये गेल्यानंतर जो मोठा फोटो फोरो आपल्याला राहिलेला आहे त्या मोठ्या फोटोला आपला हाय पीटी ते पीट पेस्ट करायचा आहे ते मित्रांनो आपण बघा हा जो मोठा फोटो येते तुम्हाला ते पाहायला मिळत आहे त्या मोठ्या फोटोला आपला हाय ते पेस्ट करायचं आहे सिम्पल त्यावर क्लिक करायचं इपेट करून तीन डोट पेस्ट इपे क्लिक करून घ्यायचं आहे तर बघा अशा प्रकारे आपला व्हिडिओ आहे ते पूर्णपणे तयार होऊन जाईल आणि व्हिडिओ करण्यासाठी वरती शेअर ऑप्शन पाहायला मिळत आहे त्यावर क्लिक करायचं आहे खाली एक्सपोर्ट ऑप्शन प्रमाणात त्या क्लिक कोण आपला व्हिडिओ एक्सपूर्ट करून घे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि समजचा व्हिडिओ कोणत्या टॉपिक पाहिजे ती सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकार नवीन व्हिडिओ एडिटिंग शिकण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब करणे एकदम फ्रे व्हिडिओ लाईक केल्यानंतर व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर मित्रांनो आपण आता भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये जैन जय महाराष्ट्र